नमस्कार, मी गंगाधर कदम। आपलं किनोट न्यूजमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। आपण पाहत आहात किनोट परिसरातील बातमी। भारतीय जनता पक्षाच्या वतीने माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त किनवट येथे दिनांक आज 26 जुलै रोजी सकाळी 11 वाजता आमदार भीमराव केराम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतीक केराम व तालुकाध्यक्ष संदीप केंद्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण व गोकुंदा उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळे वाटप करण्यात आले। सध्या भारतामध्ये कोरोना प्रमाण कमी झाले नाही या व इतर सामाजिक बाबीला अनुषंगून यावर्षी अत्यंत साध्या पद्धतीने पंकजा मुंडे यांचा वाढदिवस किनवट येथे साजरा करण्यात आला। यामध्ये विविध प्रकारच्या वृक्ष लावण्यात आले आणि किनवट येथील गोकुंदा उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळे वाटप करण्यात आली। यावेळी नगराध्यक्ष अध्यक्ष आनंद मच्छेवार, ओबीसी जिल्हा अध्यक्ष बाबूराव केंद्रे, अनुसूचित जमाती जिल्हाध्यक्ष गोविंद अंकुरवाड व तसेच आमदार केराम साहेबांचे प्रतिनिधी जितेंद्र कुलसंगे, भाजपा नांदेड ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष अनुसूचित जमाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेश व तसेच दत्ताभाऊ आडे, पंचायत समिति उपसभापति कपिल करेवाड, तालुका समन्वयक बालकृष्ण कदम, संतोष मरसकोले, नगरसेवक शिवाजी आंधळे, नरेंद्र शिरमनवार, विवेक केंद्रे, लक्ष्मण मुंजे, संतोष कनाके, इंद्रदीप वाघमारे, नरसिंह तकलवार, आकाश भंडारे, राजू दराडे, राजेश पुरेवाड मांडवा, डॉक्टर मनोहर शिंदे व काही परिचारिका यावेळी उपस्थित होते। इतर कार्यकर्ते ही यावेळी उपस्थित होते। आज पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय गोकुंदा येथे फळवाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी भाजपच्या वतीने करण्यात आलेला आहे। त्या अनुषंगाने आज जाणून घेऊ त्यांची प्रतिक्रिया। आज श्री संघर्ष कन्या पंकजाताई मुंडे यांचा वाढदिवसानिमित्त किनवट शहरामध्ये भाजपातर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम व फळवाटपाचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी आमची संपूर्ण भाजपाची टीम इथं आहे। पंकजाताईच्या आव्हानानुसार कुठलीही बॅनरबाजी, कुठलंही जोशोस न करता समाजकार्यामध्ये व हा कार्यक्रम माझा करावा असं पंकजाताईचं जाहीर आव्हान होतं। त्या पंकजाताईच्या जाहीर आव्हानानुसार आज भारतीय जनता पार्टी किनवट यांच्यातर्फे सर्व कार्यक्रम गरजू लोकांना फळवाटप रुग्णांना गोकुंदा येथील रुग्णालयात करण्यात आलेला आहे। आणि यापुढील प्रतिक्रिया आमचे ओबीसीचे जिल्हा अध्यक्ष हे प्रतिक्रिया देतील। भारतीय जनता पार्टी किनवटच्या वतीने या ठिकाणी जो माननीय संघर्षकन्या पंकजाताई मुंडे यांचा हा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे। कोरोनाच्या या महामारीच्या काळामध्ये
भारतीय जनता पार्टीने आणि पंकजाताई मुंडे यांनी जे आवाहन केलं त्या आवाहनाला प्रतिसाद देत भारतीय जनता पार्टी किनवटच्या वतीनं रुग्णांची सेवा म्हणून फळवाटप आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम हा आयोजित करण्यात आलेला आहे। या निमित्त या ठिकाणी आदिवासी मोर्चाचे गोविंदराव अंकुरवाड यांना अशी विनंती करतो की त्यांनी याबद्दल दोन शब्द बोला। आज माननीय संघर्षकन्या पंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस आहे। भारतीय जनता पार्टी किनवटच्या वतीने त्यांच्या सूचनेनुसार की कुठलीही पोस्टरबाजी बॅनरबाजी जाहिरातबाजी न करता गरजूंना मदत करावी, कोरोना काळात आणि त्यातही पर्जन्यमान एवढं झालं की पूर परिस्थिती सगळ्या महाराष्ट्रामध्ये आहे, बरेचसे संसार उद्ध्वस्त झाले, कुठंतरी त्या संसार उभं करण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा वाटा असावा असं आमच्या नेत्या आणि भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रच्या वतीने सांगण्यात आलं। त्यानुसार आज गोकुंदा येथील रुग्णालयामध्ये फळाचं वाटप करणं चालू आहे, त्यापाठोपाठ वृक्षारोपण आणि ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली अशा ठिकाणी जाऊन गरजूंना मदत करणार आहोत या समोरचा कार्यक्रम तो राहील। आणि या पद्धतीनं माननीय आमच्या नेत्या संघर्षताई यांचा वाढदिवस आम्ही साजरा करत आहोत आणि ह्याच पद्धतीने यापुढेही जे काही वाढदिवस येतील आम्ही कोरोनाच्या काळामध्ये असाच पद्धतीनं वाढदिवस साजरा करणार आहोत। आणि ह्यामुळेच आमच्या नेत्या संघर्षताई मुंडेताई यांना दीर्घायुष्य लाभो, त्यांचे अधिकाधिक उंची राजकीयच्या मध्ये वाढो, परमेश्वर त्यांना शक्ती देवो बळ देवो, एवढंच या प्रसंगी बोलतो आणि थांबतो। धन्यवाद अंकुरजी साहेब, याबद्दल माहिती दिल्याबद्दल आपलं खूप खूप आभारी आहे, आपलं किनवट न्यूज कडून आपलं आभारी आहे, धन्यवाद। ठळक घडामोडीसाठी पाहत रहा आपलं किनवट न्यूज।